आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत। पहिल्या चेंडूपायचे पुढे सातचा चेंडू देखील उखळला जाईल। स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू देखील खेळला आहे। क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती एक सिंगल इथे मैदान आचरणमध्ये येते। दुसरा धावेचा आपण पाहतोय मैदान आचरणमध्ये इथे जो आता प्रयत्न होतोय दोन धावेत येणार। दोन धावा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये येताना झालेल्या पाहायला मिळत आहेत। या दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या संघाचा आपण पाहतोय शून्य अकाउंट इथे ओपन होईल। स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय विमलजी कॉल सरांचे आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे। आणि त्यांचा संघ जो निश्चितपणे पाहिले तर सुपर एटमध्ये जो आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे। विमलजी कॉल सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं। यावेळी पाहिजे मैदानामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। इथे कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आहे। क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल। पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय। चार धावेंसाठी चौकार इथे येतोय। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं गेलं तर आता पुढे जाऊन पोहोचणार आहे फलकावरती सहा धावा। पहिले षटक पाहतो मैदानामध्ये प्रगतीपथावर सहा षटकांचा सामना। एक संघ आपण पाहिले तर स्मॅशर्स हा संघ जो निश्चितप्रमाणे टॉप थ्री मध्ये पोहोचलेला आहे। गोलंदाज सय्यार यावेळी पाहिजे मैदानामध्ये शफल झाले। मिड विकेटला चेंडू खेळून काढला जाईल। सनी दादांच्या बॅटमधून मात्र इथे पण पाहतोय येतोय खणखणीत चौकार आहे। इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चौकार त्यांना पार मिळाला। या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या आता दहा धावा। यावेळी पाहिजे खोलवा टप्प्याचा चेंडू पुण्याचा पॉइंट मध्ये चेंडू तिकडून काढला जाईल। ओहो आणि इथे पहा मैदानाच्या मध्ये कॉम्बिनेशन बिघडला, ताळमेळ इथे बिघडला। परतावं लागेल सनी दादा हापसे यांना पहिली विकेट। यावेळी पुन्हा पायचा चिन्ह हवेमध्ये इकडून काढला जाईल। चित्ररक्षक मात्र पाहिजे ते मैदानाचे मचित्र मात्र चिन्ह ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो हो आणि इथे पायचा मैदानाचे फेकी पहा। चेंडू टाकायचा होता कुठे आणि चेंडू गेलाय कुठे। संघाची धावसंख्या इथे पायचा मैदानाचा पुढे जाऊन पोहोचणार आहेत। फलकावरती धावा ज्या आहेत सचिन पुण्यात पाहिजे खोलवा टप्प्याचा चेंडू यावेळी मैदानाचे आपल्याला पाहायचंय। थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल होईल। एक सिंगल इथे मैदानाच्यामध्ये येते। एक सिंगल आपण पाहतो मैदान येणार आहे एका सिंगलच्या मदतीने। लेग बायचेर पण सिंगल मैदानात घेतली गेली। आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक संघाला एक एक रिव्ह आहे।
जर तुमचा आत्मविश्वास जर प्रबळ असेल तर निश्चितपणे तुम्ही रिव्ह घेऊ शकता. मॅच कडे पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा धापलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 13 धावा धापलकावरती आहे. दुसरं षटक मैदानात आपण पाहतोय रवी रवी इथे गोलंदाजी मार्क करते तयार आहे. स्ट्राइक ऑन ध्रुव यावेळी पाहिजे बॅकफुटला गेला पंच केला अक्षकावर मध्ये चेंडू जातोय इथे सीमारेषेच्या बाहेर येईल 4 धावेसाठी चौकार. आणि ध्रुवला तर खऱ्या हे काम करावं लागणार आहे कारण पहिल्याच्या षटकामध्ये पाहतोय मैदानामध्ये आलेली विकेट आणि ती देखील आपण पाहतोय धावबाचीवर पण आलेली विकेट होती. चौकार मैदानामध्ये घेतला होता. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 धावा धापलकावरती आहेत. एक फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बाद आहे 17 धावा धापलकावर. गोलंदाज तयार पुण्याचा रवी कोलबट टप्प्याचा चेंडू सन्मान दिला आपण पाहतो चेंडूला. एक सिंगल जी मैदानात पाहिजे ती घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 18 धावा. षटक क्रमांक पाहतोय मैदानाच्या मध्ये दुसरं षटक जे सुरू आहे. गोलंदाज तयार यावेळी पुण्यात पाहिजे कोलवा टप्प्याचा चेंडू होता परंतु सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न होईल आणि सिंगल देखील घेतली गेली. इथे पाहिजे मैदानात जर आपण पाहिलं गेलं तर एका धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते धापलकावरती 19 धावा. 19 धावा धापलकावरती धावाच्या आपण 5-0 नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय यावेळी पाहिजे मैदानामध्ये पुन्हा चेंडू हवेमध्ये ओहो आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सिंगल देखील मैदानामध्ये घेतली जाणार आहे. यानंतरच्या एक इनिंग नंतर मात्र टॉस होणार आहे आणि तो सामना असेल अचानक बॉईज विरुद्ध नाईट रायडर्स देहरोड. हे दोन संघ मैदानात असणार आहे. स्कोर कार्ड पाहिजे मैदानाच्या मध्ये धापलकावरती 20 धापा धापलकावरती आहे. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. 10 सरासरीने धाबा इथे मैदानात आपण पाहतोय बनवल्या जात आहेत. मचित्र इथे गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार मच्छिंद्र यावेळी पाहिजे शॉर्ट पिच चेंडू होता फाइनल एकच्या दिशेने मात्र चेंडू खेळून काढला जाईल. सर्कलचा मात्र इथे आपण पाहतोय पुरेपूर फायदा त्याने घेतलाय. चेंडू जातो इथे सीमारेषेच्या बाहेर इथे चौकार 4 धावेसाठी चौकार इथे पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 24 धावा धापलकावरती आहेत. इथून पुढे आता तुम्हाला खऱ्या अर्थानं ड्रिंक ब्रेक नसणार आहे. ध्रुवच्या बॅटमध्ये आपण पाहतोय आलेला हा चौकार मच्छिंद्र. काल आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच शेवटच्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त इनिंग खेळणारा मच्छिंद्र. हा चेंडू पर्यंत पाहिजे हलक्या चेंडू देखील करण्याचा प्रयत्न ओहो आणि ते पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. तोपर्यंत आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचणार धापलकावरती 25 धावा ज्या धापलकावरती आहेत. एक सिंगल इथे पाहायला मिळते. यावेळी पाहिजे पुन्हा त्या मैदानामध्ये मोठा फटका चेंडू इथे अगदी सीमारेषेच्या जवळ आहे. पवन चेंडूला त्या मैदानामध्ये पाहिजे कव्हर करतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये 26 धावा धावलकावर. स्ट्राईक वरती ध्रुव पुणे पाहिजे शफल चेंडू देखील काढला जाईल. शॉर्ट फाईन लेग मध्ये रवी चेंडू इथे कव्हर करतोय. संघाची धावसंख्या इथे जर आपण पाहिले गेलं तर धापलकावरती 27 धावा.
यावेळी पाहायचं मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका आला आहे सचिनच्या बॅटमधून. आपण पाहतोय स्ट्रेट हिट वन बाउंस चौकार. चांगला फटका चांगलं आक्रमण आपण पाहतोय दोन्ही बाजूला. खऱ्या अर्थानं आक्रमक खेळाडू आहेत. एका बाजूला ध्रुव आहे, दुसऱ्या बाजूला सचिन गवळी आहे आणि दोन्ही खेळाडू खऱ्या अर्थानं फॉर्म मध्ये आहेत. चौकार त्यांना पाहायला मिळत आहेत. या चौकाराच्या मध्ये धावफलकावरती 31 धावा धावफलकावर. पुन्हा त्या पैसे गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस त्यावेळी मात्र बीट झाला होता थोडासा, मात्र बॅटने टॉपेज घेतला. सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. दोन धावा इथे मैदानात पाथे घेतल्या आहेत. दोन धावे इथे मिळणार आहेत. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक संपेल. तिसरा तीन षटकांचा खेळ संपला. यशणी प्राईज आलेले अमोलदादा तरस यांच्या वतीने सचिन आणि ध्रुवच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राईज आहे. तीन षटकांचा खेळ संपला. एक फुलंदाज मैदानात बाद आहे. 33 धावा धावफलकावर आहेत. तीन षटकांचा खेळ संपला. चौथं षटक मैदानाच्या मध्ये घेऊन ते गोलंदाजी मार्गवरती रवी. यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन शेवटी तिकडून करण्याचा प्रयत्न जो मैदानामध्ये पाहायला मिळाला, परंतु इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये बॅटवर शेवट येऊ शकलं नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जी स्थिर असणार आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा, माफ करा 33 धावा आहेत. पहिल्या चेंडू डॉट आला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. यावेळी पायचे स्त्र बॅट फटका देखून काढला जाईल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्रक्ष पायचे चेंडू इथे कव्हर करतोय. एक सिंगल इथे येते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा जर आपण इथे पाहिलं गेलं तर 34 धावा धावफलकावरती. आज 20 नोव्हेंबर खऱ्या अर्थानं भारतीय संविधान दिवस, 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा खडतर प्रवासानंतर खऱ्यानं धर्म प्रांत भाषा यांना सर्वांना एकत्र बांधणारा ग्रंथ कुठला असेल तर ते भारतीय संविधान. यावेळी पर्यंत पाहिजे मैदानाच्या मध्ये डेंजर इंडला असणारा दुसरा धबेचा प्रयत्न होईल. दोन धबा इथे मैदानात घेतल्या गेल्यात आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरेतर देशाला भारतीय संविधान दिले आज तो दिवस. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी पाहतोय. दोन धावा इथे येताना पाहिलं मिळतात. सचिन स्ट्राइक ऑन तयार. लोअर फुल टॉस, ओ हो हो हो. आणि यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये सचिन कडे या चेंडूसाठी उत्तर नव्हतं. चेंडू इथे डॉट. धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर असेल. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा ज्या इथे आहेत त्या 36 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. अगदी चौथं षटक मैदानाच्या मध्ये सुरू असेल. स्ट्राइक फ्री असणारा फलंदाज मैदानात आपण पाहतोय पुन्हा एकदा सचिन. यावेळी पाहायचंय बॅटची कडा. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला ते कव्हर करेल. त्यानंतर त्याला मैदानामध्ये एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा इथे आपण पाहतोय घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. तयार. हा चेंडू पुण्याचा पाहिजे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. ओहो, पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न इथे होता परंतु इथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये चेंडू ते डॉट आपण मैदानामध्ये पाहतोय. इथे पाहिजे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक जर आपण मैदानामध्ये पाहिलं गेलं तर 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 37 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे नोंदवले गेले आहेत. आणि छोटासा मला वाटतं ड्रिंक ब्रेक याठिकाणी घेतला जातोय. चला दोन्ही टीम्स अतिरिक्त खेळाडू विनंती असणार आपण खेळाडूसाठी पाणी घेऊन जायचंय. चालू असणारा सामना आपण पाहतोय सनिता हापसे स्पोर्ट क्लब विरुद्ध रिजवाईन क्रिकेट क्लब. या दोन संघांमध्ये आपण पाहतोय मॅच आहे. आणि आतापर्यंत कुठेतरी पाहिले तर रिजवाईन क्रिकेट क्लब संघाने सनिता हापसे स्पोर्ट क्लब संघाला मात्र थांबवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. या संघाकडून मात्र इथे ज्या पद्धतीने स्ट्रॅटेजी रचली, ज्या पद्धतीने मात्र रणनीती रचली, त्या पद्धतीने मात्र इथे धावा
रोखले जात आहेत धावफलकावरती 37वा धावफलकावरती. विशेष म्हणजे ध्रुव आणि सचिन ही जोडी मैदानात असताना देखील धावा येत नाहीयेत ही कुमुडी गोष्ट म्हणावी लागेल. या षटकामध्ये रवीचं कौतुक होईल. या षटकामध्ये रवीने अवघ्या 4 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. इथे पैसे मैत्रांच्या मी पाहतोय 4 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावाच्या इथे नोंदवले गेले त्या 37 धावा. आणि आता गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुण्याला पैसे मैत्रांमध्ये आमंत्रित केलं जाईल. तर मच्छिंद्र पुण्याला पैसे गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. काल खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने एकाच डावामध्ये 2 षटकांमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केलीत असा खेळाडू मैदानामध्ये पाहिजे. इथे गोलंदाजी मार्गावरती येतोय तो मच्छिंद्र आहे. यावेळी पाहायचं आहे शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटने टॉप एच घेतला. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरती. चेंडू पर्यंत तो इथे मैदानात पोहोचू शकला नाही. त्यानंतर पाहतोय मैदानाच्या इथे आलेल्या एक सिंगल मैदानामध्ये घेतली गेली ध्रुव. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार आहे. पुण्याचा पैसे मैदानाच्या मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानात पाहायला मिळाला. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट. आपण पाहतोय अक्षरशः इथे मैदानाच्या मध्ये धावेला ब्रेक लावण्याचं काम मात्र इथे करायला जर पाहिलं तर रिजवे क्रिकेट क्लब संघाने केलेले. तुम्हाला यशाचा मार्ग जर गाठायचा असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागणार. कारण तुम्हाला काही जरी झाले तरी अपमान झाला तरी तुम्हाला सहन करावा लागेल. यशाचा मार्ग इथे सोडून जमणार नाही. कारण संकट येणार आहेत, अडचणी येणार आहेत, विरोध होणार आहे. कोणी नावं ठेवणारे, कोणी पाय ओढणारे, कोणी थांबवणारे. परंतु जोपर्यंत तुम्ही यशाचा रस्ता सोडत नाही, यशाचा रस्ता मात्र धरून चालला, तोपर्यंत तुम्ही यशापर्यंत निश्चितपणे पोहोचणार आहे. सचिन आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव. पुण्याचा पाहतोय शांत पद्धतीने मैदानामध्ये बॅटिंग करतायत. यावेळी क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू ते मैदानाच्या डॉट. धावफलक इथे स्थिर आहे. आज मात्र खऱ्या अर्थानं सुपर सिक्स, खऱ्या अर्थानं उमेजी नायडू असतील. आकाश केंगरे, लोकेश भाई, अशरफ ऋषी या ठिकाणी एकाचा ब्लूटूथ हरवलाय. तो इथे ब्लूटूथ सापडलेला आयोजकांना. ज्यांना कोण ज्यांचा कोणचा ब्लूटूथ असेल त्यांना विनंती आहे ओळख पटवून ती घेऊन जा. ज्यांचा कोणाचा ब्लूटूथ हरवला असेल आयोजकांना सापडला आहे. यावेळी पाहिजे मैदानामध्ये पुण्याचा शॉर्टपिच चेंडू होता. फाईन लेग शेद चेंडू मात्र इथे खेळून काढला जाईल. आणि ते चेंडू ओहो जबरदस्त क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. परंतु इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये इथे तिसऱ्या पंचांकड मागणी की हा चेंडू काय आहे. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत एसटीनी घेतली जाते की हा चेंडू इथे चौकार आहे की नाही. हा चौकार आहे. 4 धावे येणार आहेत. या 4 धावींच्या मध्ये संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा आहेत 44 धावा 44 रन. 44 धावा ज्या धापलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवले गेल्यात. शांत पद्धतीने आपण पाहतोय सामना जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे 44 झाल्यात. आणि आता पाहिजे मैदानाच्या गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जर आपण इथे पाहिलं गेलं
तर शेवटचं षटक आता मैदानाच्यात मध्ये असेल आणि पाहिजे शेवटचं षटक मैदानाच्यात मध्ये इथे कोण पूर्ण करणार आहे? पवन पवन इथे पाहिजे मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्गावरती येतोय आणि स्ट्राईक वरती पाहिजे मैदानामध्ये सचिन. सचिन आहे काल जबरदस्त बॅटिंग करणारा सचिन आपण पाहिला, काल जबरदस्त ध्रुवला खेळताना पाहिलं. आता मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर संघ थोडासा अडचणीत आहे कारण दापोलकावरती 44 झाल्यात. 6 षटकांची लढत आहे, 6 षटकांमध्ये तुम्हाला एक मोठी धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करावा लागणार सचिन आणि ध्रुव या जोडीला कारण दोन्ही खेळाडू सेट झालेत. दोन्ही खेळाडूंकडून मैदानामध्ये खूप मोठ्या अपेक्षा आहेत. गोलंदाज तयार पवन, कोलबा टप्प्याचा चेंडू यावेळी मैदानात आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू देखील काढला जाईल. एक सिंगल येथे मैदानाच्या मध्ये येते, दुसरा धावेचा प्रयत्न होतोय परंतु पाहिजे मैदानाच्या मध्ये सिंगल मैदानात पाहतो येताना जी पाहायला मिळते 45 धावा धापलकावर. शांत पद्धतीने आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये सामना इथे रंगला गेला. एका बाजूला पाहिलं गेलं मैदानावर रिजवाय क्रिकेट लाभ आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण इथे पाहिलं गेलं तर सनी दादा हापसे स्पोर्ट क्लब. लोअर फुल टॉस त्यावेळी पाहिजे मैदान मोठा फटका खेळला परंतु मिस टाइम फटका आहे. चेंडू हवे तो हो, प्रयत्न जबरदस्त होता. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पाहिजे मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचणार. धापलकावर 47 धावा धापलकावर आहेत. एक चांगला प्रयत्न आपण पाहतो मैदानामध्ये पाहायला मिळाला. 2 धावा इथे येत आहेत. पुण्याचा पाहिजे गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज तयार पवन. त्यावेळी बॅकफुटला जसं चेंडू तिकडून काढला जाईल. पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती चेंडू इथे अडवलं जातोय. आपण पाहतो विनोद चेंडू इथे मैदानामध्ये कव्हर करतोय. त्यानंतर इथे मैदानाच्या आलेल्या 2 धावा संघाची धावसंख्या 49 धावा जे आपण पाहतोय धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. यावेळी कोलबा टप्प्याचा चेंडू आपण मैदानात पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मैदानाची घेतली जाणार आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय मैदानात पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 50 धावा. सनी दादा हापसे स्पोर्ट क्लब संघाचं आपण पाहिलं गेलं तर चेंडू इथे अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धापुलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज तयार. पण पाहिजे पवन यावेळी पाहिजे खोलवा टप्प्याचा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक इथे खूप दूरवरती चेंडू पडला, दिशा बदलली, चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. येतोय 4 धावेंसाठी चौकार. चौकार मैदानाची नोंद मिळेल. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचणार धापलकावरती 54 धावा धापलकावर. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मध्ये धापलकावरती धावा ज्या आहे त्या 54 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुण्याचा पाहिजे तयार असेल तो पवन. लोअर फुल टॉस पुण्याच्या कव्हर्स मध्ये चेंडू पात्र खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक तयार असायचं. तो पण पाहतोय विनोद. एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धाव्याचा इथे प्रयत्न होतोय. 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या जात आहेत आणि इथे विकेट आहे. इथे विकेट आली. आता जी फक्त सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. ज्या धापलकावरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेल्यात. पंचावन्न धावा धापलकावरती आहेत आणि रिजवाईन क्रिकेट क्लब संघाला आता जिंकण्यासाठी बनवायचे आहेत.
मॅचच्या 56 धावा. चला यानंतरचा होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करणार आहे. तो सामना असणार आहे अचानक बॉईज विरुद्ध नाईट रायडर्स देहरोड. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती असणार आहे आपण टॉससाठी यायचे. अचानक बॉईज विरुद्ध नाईट रायडर्स देहरोड. हॅलो हॅलो अंपायर्स, थोडं घाई करून घ्या. 7 मॅचेस आहे. सर्व टीमांनी
सहकार्य केलेलंच आहे पूर्ण स्पर्धेत. जे वेळ दिला होता त्या वेळेच्या अगोदर सर्व टीम उपस्थित होते. हॅलो थोडा माईक का आवाज छोड. हॅलो हॅलो सामन्याला सुरुवात होतीये. सुपर सिक्सचा दुसरा सामना. जो संघ जिंकणार तो थेट पुढच्या फेरीत दाखल होणार आणि जो संघ पराभूत होणार तो या स्पर्धेतून बाहेर पडणार. रिजॉइन वर्सेस सनीदादा हापसे स्पोर्ट्स फाउंडेशन किवळे. याच्या आधी डीपीएल मध्ये सनीदादा हापसे स्पोर्ट्स फाउंडेशननी डीपीएलचे मानकरी ठरलेले आहे पण रिजॉइन संघांना आतापर्यंत यश भेटलेलं नाही डीपीएल या स्पर्धेत. पाहूया आज काय होणार. ओ रनआउटचा चान्स. सनीदादा हापसेची काल गोलंदाजी आपण पाहिली. 6 ओव्हरमध्ये 8 ओव्हरमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. दोन्ही संघांना आपला 100% द्यावा लागणार जर पुढच्या फेरीत जायचं असेल तर. विनोद अगरवाल ऑफ साइड स्पेशलिस्ट. आणि 4 धावा अशी मिस फिल्डिंग केली तर तुम्ही विजयापासून दूर होत राहणार. तुम्हाला ह्या मॅच मध्ये तुमचा पूर्ण एफर्ट द्यावा लागणार. यानंतर होणारा सामना अचानक बॉयज विरुद्ध देवरोड नाईट रायडर्स. सुपर सिक्सचा तिसरा सामना. या खेळीसाठी विनोद अगरवाल ओळखला जातो ऑफसाइड स्पेशलिस्ट. कित्येक वर्षापासून आपण त्याची फलंदाजी पाहतोय. ऑफसाइड मध्ये गोलीगत शॉट मारतो. अल्टिमेट फिटनेसचे कोच देखील उपस्थित आहे आमचे अजर भाई. नाईट रायडर्सचे कप्तान आलेले नाहीत नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागणार तुम्हाला. धाव फलक जाऊन पोहोचलाय तो 9 धावसंख्येवर. सुरेख गोलंदाजी. काय कमबॅक केलं सचिन सनीदादानी. नाईट रायडर्सचे कप्तान धनराज तेलगुचं देखील आगमन झालं आहे. आज शारजाला मॅच होती त्यांची पण मॅच वेळ काढून इकडे उपस्थित. ओ
एफर्ट चांगला खेलता डाइव मारला होता परंतु अपयश। आज बॉल त्या फिल्डरचा साथ सोडत नाही, तो जिकडे बॉल तिकडे। धाव फलक जाऊन पोहोचला तो 13 धाव संख्येवर, एक ओवर 13 रन। या स्पर्धेसाठी ज्यांनी मोफत पाणी सौजन्य दिला आहे ते रोहितजी साठे। तर नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन 79 रन। काल दिवसभरात आपण त्यांची गोलंदाजी पाहिली नाही, ब्रह्मास्त्र म्हणून आज आपल्याला आपल्या संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागणार। तसेच रिजॉन संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर दोन्ही फलंदाजाला चांगली फलंदाजी करणे गरजेचं आहे। पहिल्या चेंडूवर 4 धावा। विनोद अगरवाल, देवरोड नाईट रायडर्सची पूर्ण गँग, हितेश नाडार, धन्यवाद उमेश जी। चालू असताना सामना जर आपण इथे पाहिलं गेलं तर चालू असताना सामना मैदानाच्या असणार आहे। एका बाजूला रिजवाईन क्रिकेट क्लब देवरोडचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सनीदादा हापसे स्पोर्ट क्लबचा संघ आहे। ट्रायगॉन विडोद यामुळे पाहिजे मैदानाच्या मध्ये गुडघा टेकवलाय मिड विकेट काकोरच्या रिझर्व मध्ये चेंडू खेळून काढला जाईल। चेंडू झाली ते सीमारेषेच्या बाहेर, येतोय खण खणी चौकार। चौकार मैदानाच्या मध्ये आला। या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 21 धावा धावल कवर आहेत। आघाडीचे हे दोन्ही खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत। तयार पुढे सरसाचणी देखील करण्याचा प्रयत्न जो पाहायला मिळाला आणि त्यानंतर आलेले आपण पाहतोय मैदानामध्ये सिंगल। एक सिंगल जे आपण पाहतोय मैदानाची मिळणार आहे आणि एका सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या इथे जर आपण पाहिले तर धापरकावरती धाबाच्या आहेत त्या 22। इनसाइड एज मैदानामध्ये पाहायला मिळतीये, ओहो डेंजर एंडला आणि इथे मैदानामध्ये पाहायचे काय, इथे विकेट आली। फलंदाज विनोद आपण पाहतोय मैदानामध्ये बाद होते।
इथे आपण पाहतो मैदानाच्या मध्ये विकेट इतना पाहायला मिळाली ही चुकी म्हणावी लागेल, कारण विनोद आपण पाहतो ज्या बद्दल मात्र तो फॉर्म मध्ये होता, विनोदच्या बॅट मात्र चौकार येत होते, तो इथे मैदानामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाज यार आपण पाहतोय सनी आपसे, सनी आपसे गोलंदाजी मार्क वरती आहे। नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दाखल झालाय पुनीत, यावेळी पाहिजे मैदानामध्ये पुण्याचा पहा स्क्वेअर कटचा फटका, थर्ड मॅनचे दशी चेंडू मात्र तिकडून काढला जाईल, एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय आणि चेंडू जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर, येईल खणखणी चौकार। पुनीत आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, दुसऱ्या बाजूला श्रीनिवास आहे, इथे आपण पाहतो मैदानात चौकाराचा पालन मिळाला, या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुणे दबायचे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मात्र खाली सरळलेला, चेंडू डॉट गोलंदाजार पुढे पाहिजे सनी, यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर पहा चेंडू व्हाईट बॉल आहे, अवांतर धावपात मैदान मिळेल, अवांतर धावणे संघाची धावसंख्या इथे आता पुढे जाऊन पोहोचणार आहेत, आपल्यावरती धावा ज्या आहेत त्या 27 धावा, तिसरं षटक पाहतो मैदानाच्या मध्ये सुरू आहे। गोलंदाज तयार सनी, हा चेंडू पाहिजे पुणे धावपटूच्या 12 बाहेर असणारा चेंडू वाईड आहे, अवंतर धावा इथे मैदानात पैसे मिळत आहेत, इथे जास्तीत जास्त दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू आहे, परंतु इथे मी म्हणेल की इथे विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला राहावं लागेल। यावेळी पाहिजे एक्स्ट्रा कव्हरला चेंडू तिकडून काढला जाईल, इथे थोडीशी चुकी होती, सिंगल आली, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय, दोन धाबा इथे मैदानामध्ये घेतल्या जातील, या दोन धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते धावलकावरती 30 धावा, 30 धावा धावलकावरती आपण पाहतोय मैदानाची पुण्याचा गोलंदाज तयार असेल सनी आपसे, हा चेंडू पुण्याचा पाहिजे पॉइंटच्या दिशेने मात्र खेळून काढला जाईल, चेंडू इथे सीमारेषेच्या बाहेर आहे, इथे खणखणी चौकार आहे। देहू रोड नाईट रायडर्स वर्सेस अचानक बॉईज देहू रोड या दोन संघांमध्ये मात्र यानंतरचा होणारा सामना, दोन्ही संघांना विनंती असेल टॉस झाले का उमेश सर, अचानक बॉईज देहू रोड संघाने मात्र टॉस जिंकलेला आहे, यावेळी पाहिजे मैत्र अचानक पुन्हा येतात पहा बाईस रोपण सिंगल अपात मैत्र अचानक मिळेल, एका सिंगलच्या मदतीने सकाळची धावसंख्या 35 धावा ज्या आपण पाहतोय धाबलकावरती धावा इथे नोंदवले गेले, समीकरण जर आपण इथे पाहिले गेलं तर शेवटचे 18 चेंडूंचा आपण पाहतो इथे मैदानाच्या मध्ये खेळ जो शिल्लक असणार आहे, त्यांनी या 18 चेंडूंमध्ये अठरा चेंडू शिल्लक 21 धावींची गरज, चला बच्चे कंपनीने विनंती आहे आपले सर्व अचानक बॉईचे उभरते सितारे यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल,
सचिन गोलंदाजी मार्ग तैयार है। हा चेंडू पूर्ण धावसंख्येच्या बाहेर असताना चेंडू पहा इथे मैदानामध्ये दिशेने गोलंदाजी पाहायला मिळते। कमी धावसंख्येचा संघ तुमचा इथे फाइट करतोय आणि कमी धावसंख्येमध्ये जर तुमचा संघ इथे फाइट करायचा असेल तर तुम्ही अशा अवांतर धावा रोखणं गरजेचं आहे। दोन चेंडू टाकले, दोन्ही वाईड आले, अवांतर धावा इथे येत आहेत। गोलंदाज तयार, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळी पाहिजे मैदानाच्या आतमध्ये। बॅट वरती चेंडू मात्र येऊ शकला नाही, संघाची धावसंख्या मैदानामध्ये पाहिजे स्थिर असणार आहे। संघाची धावसंख्या म्हणून पाहते धावफलकावरती धावा ज्या आहे ते आता 37 धावा धावफलकावरती। गोलंदाज तयार सचिन, यावेळी पहा एक्स्ट्रा कवरला चेंडू खेळू काढला जाईल। छत्रक्षेत्र खूप दूर मध्ये असेल, ओहो इथे चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर। पहा मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या या चौकाराच्या मधून शेवटच्या क्षणी अक्षरशः चेंडू मात्र खाली राहिला। फलंदाजाला छत्रक्षाला वाटलं की हा चेंडू कुठेतरी उचलून मात्र आपल्या हातामध्ये येईल, परंतु तसं झालं नाही। चार धावा इथे मैदानामध्ये येत आहेत, या चार धावांच्या मदतीने धापलकावरती 41 धावा धापलकावर आहेत। छत्रक्षणामध्ये पण आता थोडासा बदल आपण पाहतो मैदानाचा होतोय। बाहेर असताना चेंडू आपण मैदानात पाहतोय। यावेळी जर पाहिले तर 42 धावा धावफलकावर आहेत। यावेळी पाहिजे मैदानात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे झेल झाला। फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाद आहे। इथे आपण पाहतो मैदानामध्ये एकंदरीत जर आपण इथे पाहिले गेले तर धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे। गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये। सचिन तयार आहे, ओहो हा चेंडू पाहिजे यावेळी चांगला चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय। हा चेंडू पाहिजे मैदानाच्या मध्ये, हेच काम मैदानामध्ये करावं लागणार आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अचानक बॉईज मधील असणारे सर्व सदस्यांनी घेतलेले प्रचंड कष्ट, अचानक बॉईज वरती प्रेम करणारे हे सर्व मान्यवर, हे सर्वजण या खतरांच्या पुढाकाराने उभा राहिलेला क्रिकेटचा देखणा सोहरा आणि इथे पाहिजे मैदानाच्या एलबीडब्ल्यू विकेट। फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय पवन, इथे मैदानात आपण पाहतोय विकेट येत आहेत। वेळ संपला, यावेळी पाहिजे मैदानाच्या जर आपण पाहिले गेलं तर निश्चितपणे आपण पाहतोय पुन्हा एकदा पहा इथे मॅच कडे तुम्हाला घेऊन जाईल। इथे पवनचा आपण पाहतोय मैदानात बात होतोय आणि आता पवनची जागा घेण्यासाठी न्यू बॅट्समन मैदानामध्ये असणार आहे तो आता मच्छिंद्र, कालचा मॅच विनर, ज्या खेळाडूने अक्षरशः मैदानावरती कहर केला दुखापत असताना देखील मात्र खेळाडू शेवटपर्यंत झुंजला तो मच्छिंद्र।
गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तैयार। खोलवा टप्प्याचा चेंडू येळे पाहिजे स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये, मात्र चेंडू ते अडवला जाईल। चेंडू ते मैदानात पाहिजे, डॉट येतोय। संघाची धावसंख्या धापलकावरती आपण पाहतोय 42 धापलकावरती आहेत आणि आता शेवटचे 12 चेंडू मैदानात आपण पाहतोय जे शिल्लक असणार आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे। बारा चेंडू 14 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाचे अंदर असेल। चला शिद्रक्षण लावून घ्यायचे, वेळ वाचवायचा आहे। यावेळी पाहिजे मॅच कडे मी तुम्हाला घेऊन जातो, म्हणून पाहतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार आहे। यावेळी पाहिजे पहिल्या चेंडूत मैदानाच्या मध्ये व्हाइट बॉल अवांतर मैदानात आली, गोलंदाजी मार्ग वरती ध्रुव। यावेळी पाहिजे मैदानामध्ये पुन्हा एकदा पहा, यावेळी ओहो आणि मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे। अपील मैदानामध्ये होतीये आणि ते पाहिजे तिसऱ्या पंचांकडे, मात्र थोडीशी पंच ते चर्चा करतायत। आता रिव कसे जाय सर, आपल्याकडे अल्ट्राइज नाही आहेत, सिस्टम नाही आहे, कसं चेक करणार आपण? एल बी असेल, रनआउट असेल, बीमर असेल तर आपण चेक करू। इथे विकेट आहे, यावेळी पाहिजे मैत्राच्या जर आपण पाहिलं गेलं तर थोडस मात्र पहा दोन्ही संघांसाठी सामना अतिशय महत्वाचा आहे। यावेळी पाहिजे आता नवीन फलंदाज मैदान दाखल होईल, न्यू बॅट्समन मैदानामध्ये असणार आहे। स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 43 धाबा आहेत। नवीन फलंदाज मैदान पाहिजे दाखल होतोय, आता प्रभाकर। मॅच आपण पाहतो अतिशय मैदानात रंगली आहे, कारण मॅच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये। क्रिकेट क्रिकेट डीपीएलचा थरार, मावळचं फेस्टिवल, देहू रोड प्रीमियर लीग 2022। गोलंदाज तयार, हा चेंडू पाहिजे पहिल्या चेंडू मैदान आधी हाताने एकदा चेंडू खेळून काढला जाईल। मिड विकेटच्या चेंडू खेळला, एक सिंगल इथे येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल आहे। एका सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे पोहोचली अपलकावरती 44 धावा। एक सिंगल अपलकावरती धावा जे आपण पाहतोय 44 धावा। यावेळी पाहायचंय पायावरती टाकलेला चेंडू, मच्छिंद्रचा ब्लास्ट
आणि चेंडू पाहिजे ते जातोय एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर येतोय चार धावेसाठी चौकार. चौकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आला या चौकाराच्या मदतीने. धापलकावरती यशणी या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय चतुर्गंजी मित्रे साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया गोलदाजी पुढे येतात पाहिजे. सर बॅटने फटका देखून कळला जाईल. चेंडू हवेत असेल क्षेत्ररक्षक इथे खूप दुर्वृत्ती एक सिंगल इथे आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन धावा मैदानाच्या मध्ये आल्या येत आहेत. तिसऱ्या धावेची मागणी वा गुड रनिंग द बिटवीन द विकेट. तीन धावा मैदानाच्या मध्ये आल्यात. या तीन धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धावा आहेत त्या 51 धावा. धापलकावर पुढे पाहिजे मैदानाच्या मध्ये. यावेळी काव करून मध्ये चेंडू दिखून काढला जाईल. क्षेत्र तिथे खूप दुर्वृत्ती असेल पाहिजे. सुहास तिथे खूप दुर्वृत्ती आहे. दुसऱ्या धावेचे तिथे प्रयत्न होईल. दोन धावा इथे मैदानामध्ये घेतल्या जात आहेत आणि दोन धावींच्या मदतीने संघाची धावसंख्या 53 धावा आपण पाहतोय. धापलकावरती धावा जे इथे नोंदवले गेलेले आहेत. शेवटचे सहा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये जे शिल्लक आहेत. मैदानात पाहिजे हा चेंडू पुण्यात आपण जर पाहिलं गेलं यावेळी पाहिजे मैदानाच्या मध्ये चेंडू मात्र इथे डॉट असणार आहे. धापलक दिसते रे. याच्या एक वाईड आहे. हा डॉट धापलकावरती धावा जे आहे ते आता 54 धावा. जिंकण्यासाठी अजूनही दोन धावेची गरज आहे. सहा चेंडू दोन धावा हे समीकरण आपण पाहतोय. डीपीएलचे गेले 5 पूर्व रिज बँक क्रिकेट क्लबचा संघ खेळतोय परंतु आज टॉप 3 मध्ये हा संघ प्रवेश करणार आहे. जवळपास यांचा प्रवास निश्चित झालाय. तिकीट बुक झालंय. आता फक्त गाडीमध्ये बसायचंय. परंतु पाहायचंय त्या गाडीपर्यंत इथे सनिता हापसे स्पोर्ट क्लबचा संघ त्या गाडीपर्यंत या संघाला पोहोचू देईल का. काय एखादा टोलमध्ये येईल सांगता येणार नाही. क्रिकेट आहे. सहा चेंडू दोन धावा इथे बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गोलंदाज आपण पाहतो तयार आहे. यावेळी पाहिजे पहिला चेंडू मैदानामध्ये डॉट आहे. सामना संपलेला नाहीये हे मात्र सनिदादा आपसे स्पोर्ट क्लबचा संघ मैदान दाखवून देतोय. मॅच अजूनही ऑन आहे कारण आम्हाला देखील टॉप 3 मध्ये पोहोचायचं हे मात्र या संघाकडून पाहायला मिळतंय. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 2. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. नम्रात अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागेल. स्ट्राईक प्रति मच्छिंद्र यावेळी पाहिजे खाली लढलेला चेंडू उचला बॅटने फटका देखून काढला जाईल. एक सिंगल ते मैदानाच्या दूर येते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि टॉप 3 मध्ये पोहोचतोय तो रिज बाईंग क्रिकेट क्लब संघ. विजय संघाचा अभिनंदन. हे स्वप्न पाहण्यासाठी टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी कित्येक दिवस पाचही पर्वामध्ये प्रयत्न करणारा रिजवाईनचा संघ आहे.